नाही थांब इथंच तासभर. चलो रेडी. रेडी. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र विशेष प्रोग्राम सुरू आहेत आणि नवरात्र नवविधा त्याचबरोबर नवरात्र नवदुर्गा या कार्यक्रमांमध्ये आपण विविध क्षेत्रातील आपल्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांनी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये एक उच्च स्तरावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत किंवा त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव मोठं केलेलं आहे अशा स्त्रियांच्या मुलाखती आपण घेत आहोत. आणि आजच्या आपल्या या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वुमन एंटरप्रेनर बिझनेस वुमन अर्चना खरात मॅम. अर्चना खरात मॅम बद्दल जर सांगायचं झालं तर प्रायर टेक्नो वर्ल्ड च्या त्या फाउंडर आहेत, त्याचबरोबर मॅजिकल मुवमेंटच्या सुद्धा त्या फाउंडर आहेत आणि प्रिशास वर्ल्ड ऑफ सारीज ज्यांनी एक छंद म्हणून ती आवड जोपासलेली आहे पण त्याच्या सुद्धा त्या फाउंडर आहेत. तर एकंदरीत एक स्त्री जी बरंच काही करू शकते असं आपण नेहमी म्हणतो पण याचंच एक अतिशय ज्वलंत उदाहरण आज माझ्यासोबत माझ्या बाजूला बसलेलं आहे. अर्चना मॅम, तुम्हाला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे उपवास सुरू आहेत त्यातूनही तुम्ही आज इथे आलात आणि त्याचबरोबर आज आपण छान गप्पा मारणार आहोत. खूप छान वाटतंय आज तुम्ही इथे आहात. काय सांगाल, कसं वाटतंय आज, कसे नवरात्राचे उपवास कसे चालू आहेत सगळ्यात पहिल्यांदा? तर खूप छान चालू आहे आणि सर्वप्रथम तुला आणि तुमच्या पूर्ण टीमला धन्यवाद की इथे मला तुम्ही रेडिओवरती अपॉर्च्युनिटी दिली, बोलण्याची काही संधी मिळाली त्याबद्दल. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना पण मी नवरात्रीच्या खूप शुभेच्छा देते आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. मॅम, आपण मुलाखतीला सुरुवात करतोय पण मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही सुरुवातीला तुमची ओळख किंवा तुमचं शिक्षण कुठे झालंय, त्याचबरोबर तुम्ही सुरुवातीला जॉबही करत होते तर तो कुठेही करत होतात याविषयी आपल्या श्रोत्यांना काही कल्पना द्यावी. माझं शिक्षण म्हणाल तर ऍक्च्युली मी माझ्या आई वडिलांची 5वी मुलगी. अरे बापरे. हा, तर माझ्या मामांकडे माझं शिक्षण झालं अंबळनेरला 10वी पर्यंत आणि त्याच्यानंतर माझं वजे कॉलेजला, केळकर कॉलेजला 12वी पर्यंत झालं सायन्स स्ट्रीम मधून आणि फादर एग्नल कॉलेज जे आहे वाशीचं तिथे माझं इंजिनिअरिंग झालं, कम्प्युटर इंजिनिअरिंग. अच्छा, आणि मग नंतर तुम्ही जॉब करत होतात? हो, नंतर ऍक्च्युली माझं लग्नच कॉलेजला असतानाच झालं. अरे बापरे. सेकंड इयरलाच माझं लग्न झालं त्यामुळे मी कॉलेज करत असतानाच पॅरलरी माझे छोटे छोटे उद्योग तेव्हाच सुरू झाले, जसं ट्युशन घेणं, क्लासेस घेणं. म्हणजे अगदी थर्ड इयर ऑफ जेव्हा मी होते तेव्हा MSCIT चे कोर्सेस सुरू केले, घरात ट्युशन सुरू केल्या आणि हळूहळू पॅरलरी कॉलेज पण केलं आणि घरातलं सुद्धा मला खूप मॅनेज करावं लागलं. म्हणजे अगदीच ते बाळकडूच म्हणावं लागेल, म्हणजे ते लहानपणापासून एक असतं ना की काही संस्कार असतात आणि काही गोष्टी असतात ज्या एक आपल्याला इनबिल्ड येतात. आणि बिझनेस वुमनचं हे जे काही एक तुमच्या ऑलरेडी मला असं वाटतं रक्तातच ते आहे, कारण कॉलेजमध्येच असताना, कॉलेज करत असताना तुम्ही सायमल्टेनियसली या सगळ्या गोष्टी करत होतात. पण मग अगोदर तुम्ही जॉब करत होतात तर तो जॉब काय होता किंवा कसा होता? खरं सांगायचं म्हणजे लग्न कॉलेजला असतानाच झाल्यामुळे खूप चॅलेंजेस मला येत होते फायनान्शियली आणि थोडं फायनान्शियल बॅकग्राऊंड. आम्ही सर्वसाधारण फॅमिली अगदीच गावी शेती आणि अशा फॅमिलीत म्हणजे सासर माझा आहे तर तिथे म्हणजे दिरांना पण थोडा चॅलेंजेस होते तर खूप सारे चॅलेंजेस हँडल करण्यासाठी आम्हाला छोट्या छोट्या खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागत होत्या. म्हणून त्यावेळेला आम्ही जॉब प्लस कॉलेज प्लस फॅमिली ह्या तिन्ही गोष्टींना कसं मॅनेज करायचं त्याच्यावर आमचं काम चालू होतं. मग मी माझा रिझल्टही नव्हता आला इंजिनिअरिंगचा त्यावेळेला, मला भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे तिथे व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून मी जॉईन झाले आणि त्याच्यानंतर जसे मी व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून जॉईन झाले एक 1.5 वर्षामध्येच मला एक अपॉर्च्युनिटी आली. म्हणजे मी एक टेस्टिंग मध्ये कोर्स केला IT मध्ये, त्याच्यानंतर SQTL म्हणून एक तेव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती तिथे मला ट्रेनर म्हणून अपॉर्च्युनिटी आली आणि त्याच्यानंतर मग माझं करिअर थोडं बुस्टअप झालं. मग मला कॉर्पोरेट ट्रेनरची अपॉर्च्युनिटी आली ओमनीटेक, अंधेरीला एक कंपनी होती ओमनीटेक म्हणून तिथे मी केलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन एक्सेंचर केलं, रिलायन्समध्ये जवळजवळ 7-7.5 वर्ष होते जेव्हा प्रेग्नेंट असताना. नंतर मला पुढे गेल्यावर माझी मुलगी जेव्हा झाली तेव्हा मला असं चॅलेंजेस होतं की मुलीला कसं मॅनेज करायचं आणि ऑफिस, कारण IT म्हटलं तर जवळजवळ आम्ही रात्री 10-10, 11 कधी वाजायचे ते माहीत नाही. तर ते सर्वात मोठं चॅलेंज मला वाटलं होतं त्यावेळेला की माझी मुलगी आणि मी एकत्र कसं राहू, कारण अक्षरशः तिला मला बेबी सिटिंगला ठेवायची वेळ आली होती
आणि मी जेव्हा मी सर्वात लेट पॅरेंट तिला बेबी सिटिंग मधून पिक करण्याची आणि मी जेव्हा जायची अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी यायचं. अरे म्हणजे शी वॉज लाईक वेटिंग फॉर मी आणि मम्मा कधी येईल मम्मा अशी अगदी खूप हे वाट वाट बघायची. आणि तिथले सगळे जे सांभाळणारे होते ते सुद्धा मॅडम कधी याल खूप प्रिशा वाट बघते आणि 8:30 पळत 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 कधी 9 व्हायचे कधी 9:30 व्हायचे आणि मी आणि ती आली की अशी जम्प करायची. त्यामुळे मग मला तेव्हा कुठेतरी असं वाटलं की नाही आपण असं काहीतरी करिअर चूज केलं पाहिजे की जिथे आपली फॅमिली म्हणजे माझ्या मुलीला मी वेळ देऊ शकेल आणि माझं फायनान्स पण मॅनेज होऊ शकेल म्हणजे मला दोन्हीकडे दोन्ही गोष्टी करता येते. ऍक्च्युली म्हणून मी एवढा चांगला आयटीचा जॉब होता माझा रिलायन्स मध्ये एक्सेंचर मध्ये नंतर लायन ब्रिज मध्ये पण होता जिथे मला वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी मिळालेली. पण 24/7 असल्यामुळे आम्हाला कधी नाईट प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी असेल तर आम्हाला काम करावं लागतं. मग ऍक्च्युली मी माझ्या तिचं नाव प्रिशा आहे आणि तिच्यासाठी मी विचार केला आणि एक बिझनेस स्टार्ट करायचा. तर बिझनेस काय करायचा सुरुवात तिथून तर बिझनेस असा बिझनेस आम्ही विचार केला की जिथे इन्व्हेस्टमेंट नाही लागणार आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंट. कारण आधी आम्ही थोडा बिझनेसचा ट्राय केलेला तेव्हा आम्हाला चॅलेंजेस आले होते. तर मग नंतर विचार केला की ट्रेनिंग हा बिझनेस इतका बेस्ट बिझनेस मला वाटला की ज्याच्यामध्ये ऍज अ फ्रीलान्सर मी काम करू शकते. ऍज अ फ्रीलान्सर लोकांना मी माझ्या कोणाचं बंधन नाहीये माझ्या फ्लेक्झिबिलिटी प्रमाणे मी काम करू शकतो. ट्रेनिंगचा बिझनेस मी स्टार्ट करायचा विचार केला. मग तशीच प्रायर टेक्नो वर्ल्ड ही कॉर्पोरेट ट्रेनिंग कंपनी आम्ही रजिस्टर केली अँड देन वी स्टार्टेड द प्रॉपर बिझनेस. आणि आता खरं सांगायचं तर आमचे खूप चांगले क्लायंट्स आहेत प्रायर टेक्नो वर्ल्डचे म्हणजे जे आता आय टी मध्ये मार्केटमध्ये. आणि इव्हन त्यावेळेस माझ्याकडे फंड पण नव्हता म्हणजे विथ झिरो कॅपिटल वी हॅव स्टार्टेड दिस प्रॉपर. पण एक होतं की माझ्याकडे भले कॅपिटल नव्हते पण लोक माझ्याकडे कनेक्टेड होते नेटवर्क होतं. कारण एवढी वर्ष जवळजवळ 20 ते 22 वर्ष आय टी मध्ये काम केल्यामुळे जो नेटवर्क बनला होता आणि आय टी मध्ये सुद्धा आम्ही ट्रेनिंग मध्ये काम केलं होतं त्यामुळे चांगले रिलेशन्स बिल्ड झाले होते. त्यामुळे बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट माझ्याकडे होते आणि त्यामुळे इथे मला सेटअप करायला खूप सोपं इझिली झालं. आणि हळूहळू बरेच लोक जॉईन झाले मग होत गेलं म्हणजे ते जस्ट स्टार्ट केलं आणि नंतर ते बाय गॉड ग्रेस आणि या सगळ्या गोष्टी तुमची मेहनत आणि या सगळ्या गोष्टींनी ते सुरू झालं. खरं तर खूप आणि माझ्या बरोबर माझे जे म्हणजे जे पण कलीग होते म्हणजे अमित म्हणा रमेश म्हणा म्हणजे माझे हजबंड आमचे ह्या लोकांचा पण सपोर्ट मला तेवढा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सगळे आम्ही एकत्र काम म्हणजे सगळ्यांनी ठरवलं त्याप्रमाणे आमचं होत गेलं आहे. नाही आणि एक्झॅक्टली कसं आहे ना की म्हणजे मला असं वाटतं की टर्निंग पॉईंट ठरला ज्या काही तुम्ही गोष्टी फील केल्या मला असं वाटतं ते प्रत्येक आई फील करत असते की जेव्हा ती तिच्या बाळाला थोडस लांब ठेवते आणि मग त्याच्यातून तिला काहीतरी ते फील होतं. पण काही स्त्रिया असतात ज्या तिथे स्टॉप घेतात किंवा तिथेच मग करिअर त्यांचं थांबलं जातं मग किंवा करिअरमध्ये किंवा गॅप तरी येतो. पण तुम्ही असं काही न करता तुम्ही एक वेगळा विचार केला आणि जो तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या अर्थात प्रिशाच्याही हिताचा होता आणि असा विचार करून हा खरं तर बिझनेस सुरू झालेला आहे असं म्हणावं लागेल. मला याबद्दलच्या अजून गप्पा गोष्टी मॅमकडून जाणून घ्यायच्या आहेत पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, आज आपल्या नवरात्र विशेषच्या मुलाखतीमध्ये आपण ज्या काही मुलाखती घेत आहोत त्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्चना खरात मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्यासोबतच्या या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील पण घेऊया तिथेच एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र विशेष ज्या काही सुंदर मुलाखती सुरू आहेत त्याच्या या नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत बिझनेस वुमन आणि ज्यांनी ब्रेकपूर्वीच सांगितलं की त्यांचा हा एक एंटरप्रेनर म्हणून त्यांचा कसा काही त्यांची जर्नी सुरू झाली आहे अशा अर्चना खरात मॅडम. आणि आता मला जाणून घ्यायचं आहे मॅम की तुम्ही सांगितलं की हा बिझनेस कशा पद्धतीने सुरू झाला किंवा ट्रायल टेक्नोवर्ल्ड कसं सुरू झालं. सुरुवात
करताना थोडस आपल्याला चलबिचल असते की सक्सेस होईल नाही होईल. आता तुमच्या बिझनेसला जवळपास 5 ते 6 वर्ष झालेली आहेत, काय प्रोग्रेस आहे, काय वाटतंय? हो, बिझनेस आता छान सेट झालेला आहे आणि बऱ्यापैकी चांगले क्लायंट्स कनेक्ट झालेले आहेत. म्हणजे NIT बरेच क्लायंट्स आहेत, जे IBM आहे, टाइम्स आहे, परत कॅपजेमिनी आहे, बरेच चांगल्या IT कंपनीमध्ये आमचे ट्रेनर्स आहेत आणि खूप चांगले एक्सपर्ट्स आम्ही कंपन्यांना देतोय. आणि आत्ताच्या IT ज्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे, क्लाउड म्हणा, डेवऑप्स म्हणा, अजोर म्हणा, किंवा बऱ्याच जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस अपकमिंग आहेत, आमचे ट्रेनर्स सगळे त्याच्यावरती काम करतायत आणि दे आर प्रोव्हाइडिंग द अल्टिमेट ट्रेनिंग्स. आणि मास्टर स्किल्स ट्रेनर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि खूप चांगला. इवन लॅब रिलेटेड क्लाउड, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आता सगळं दिस इज द वर्ल्ड ऑफ डिजिटल, क्लाउड मध्ये, क्लाउड टेक्नॉलॉजी मध्ये, डेटा सेंटर टेक्नॉलॉजी मध्ये वी आर एक्सपर्ट अँड अवर ट्रेनर्स आर गिव्हिंग बेस्ट इन दॅट. ओके. आणि त्याच व्यतिरिक्त ज्या वेळेला कंपनी तुम्ही सुरू केलीत, मला एक विचारायचं आहे की लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं आणि आपण ते बदल कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतोय ते जास्त महत्वाचं असतं. म्हणजे अर्थात तुम्ही त्याला खूप पॉझिटिव्हली घेतलंय आणि तुम्ही तो पॉझिटिव्हली स्वतःमध्ये आणि तुमच्या फॅमिलीमध्ये बदल घडवून आणलात. तुमच्या सासरकडच्या मंडळींकडून किंवा त्यांच्या सगळ्या तुमच्या फॅमिलीकडून त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळत गेला? खरं सांगायचं म्हटलं तर माझं लग्न मी म्हटलं की सेकंड इयरला लवकर, तिथेच माझा टर्निंग पॉइंट होता की मी तर अगदी हॉस्टेलला राहतो आम्ही तसं राहत होतो. म्हणजे वी वेअर लाईक जस्ट वी फॉरगॉट दॅट वी गॉट मॅरिड, पण माझं आणि हजबंडचं एकच फोकस होतं माझं करिअर. आणि त्यामुळे आणि इव्हन मला सासर माहेर ऍक्च्युली सेम, मला फ्रीडम, म्हणजे आय एम लकी, टचवूड की मला कुठलं बंधन कोणी, म्हणजे कधी कोणी कोणाचं नव्हतं की तू हे करू नको, तू ते करू नको, तुला जे हवं ते कर. ते माझं प्लेजर आहे आणि थँक्स टू गॉड अँड थँक्स टू एव्हरी वन की जे पण माझ्या आजूभोवती आहेत त्यांना सगळ्यांना मी थँक्स म्हणेल त्यासाठी की दे आर गिव्हन फुल फ्रीडम. त्या फ्रीडमचा तुम्ही ना अगदी पुरेपूर फायदा आणि चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतला असं मला म्हणावं लागेल. या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि या व्यतिरिक्त म्हणजे अजून दोन तुम्ही गोष्टी सुरू केलेल्या आहेत. म्हणजे माणसाने ना आयुष्य छान आनंदात जगलं पाहिजे हे मला असं तुमच्याकडे बघून फार वेळा शिकायला मिळतं की हा काम होत असतात, स्ट्रेस येत असतो, माझी काम. आणि पहिल्यापासून म्हणजे माझं एक हे होतं की वर्ड्स क्रिएट द वर्ल्ड, तुम्ही जे म्हणाल ते होणार. तुमच्या म्हणजे जिभेवर म्हटलेलंच आहे की ब्रह्मांड म्हणजे सरस्वतीचा वास असतो आणि ते खरंच आहे. आतापर्यंत मी मला वाटलं की नाही आता ह्या कंपनीमध्ये आपण जॉब करायचा. इव्हन माझं पर्सिस्टंट मध्ये मी जेव्हा पुण्यात होती तेव्हा हजबंड टेक महिंद्रात होते आणि समोरच पर्सिस्टंट कंपनी होती, तर आय जस्ट क्रिएटेड की नाही मला नेक्स्ट मंथ मध्ये इथे जॉब मिळेल. आणि खरंच तसं झालं. क्या बात आहे. अशा म्हणजे असं बरं. आणि इव्हन माझा जॉब बिझनेस मी स्टार्ट करत होती पुण्यामध्ये मगरपट्टा सिटीमध्ये रिगस म्हणून होतं. तिथे जसं एक विश केलं की अशा कॅम्पसमध्ये माझं ऑफिस पाहिजे आणि ते क्रिएट केलं, होत गेलं. फक्त त्यासाठी मग ऍक्शन आपल्याला घ्यावं लागतं. बरोबर. जस्ट क्रिएशन विल नॉट वर्क बट वी हॅव टू फॉलो द ऍक्शन्स बिहाइंड दॅट. आणि त्या रिगरसली कन्सिस्टंटली आपल्याला घेतल्या. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य हवं. माझ्यामध्ये तुमच्याकडे जर एक कन्सिस्टन्सी असेल कुठल्याही गोष्टी सातत्य, म्हणजे प्रामाणिकपणा आणि कन्सिस्टन्सी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या जर असतील तर तुम्ही कुठेही मागे पडणार नाहीत. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि आता आपण ह्या गोष्टी झाल्या आणि म्हणजे मला मी जसं मगाशी म्हणाले की तुम्ही खूप छान बऱ्याच गोष्टींकडे पॉझिटिव्हली पाहत असता आणि तुमचा जो प्रत्येक कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप प्रचंड पॉझिटिव्ह आहे. आणि मग त्यामध्ये बघायचं गेलं तर तुम्ही मॅजिकल मुवमेंट म्हणून पण एक तुमची टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे एक फर्म सुरू केलं, कंपनी सुरू केली 2018-19 मध्ये. आणि त्यानंतर मग प्रिशास वर्ल्ड ऑफ सारी, म्हणजे हा काहीतरी भंडाट वेगळाच, म्हणजे जे काही त्यांचे बिझनेसेस आहेत ते टोटली एकमेकांपासून फार वेगळे आहेत. पण मग आता मग मला विचारायचं की मॅजिकल मुवमेंट सुरू कसं केलं किंवा व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, म्हणजे हे असं करावं असं का वाटलं? खूप माझा आवडता विषय हा मॅजिकल मुवमेंट. हा शब्दच खूप छान आहे. येस ऍक्च्युली. पहिल्यापासून म्हणजे स्टार्टिंग पासून मला पॅशनवरती काम करायला खूप आवडतं.
आणि मला माहितीये की जे लोक पॅशन वरती काम करतात त्यांना 100 कारण ते तिथे टाइम आपण बघत नाही. वी कम्प्लिटली गिव्ह 100% डेडिकेशन टू दॅट वर्क. तिथे एक ट्रॅव्हल एक असं होतं की खूप आवड होती पहिल्यापासून फिरायची आणि फिरवायची पण. त्यामुळे माझ्या मुलीला आणि मेन म्हणजे काय झालं, एकदा मी माझ्या मुलीला साखर कारखान्यात घेऊन गेली प्रीशाला, तर तिने तिथे बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि तिने नोटही केल्या आणि तिने दुसऱ्या दिवशी त्याचं इतकं छान प्रेझेंटेशन त्याच्यावरती बनवलं आणि शाळेमध्ये प्रेझेंट पण केलं स्कूलमध्ये. तर मला कुठेतरी वाटलं की अरे हा आपण विषय जर एज्युकेशनल टूर म्हणून हा असा कॉन्सेप्ट आपण केला तर का नाही चालणार, खूप चालेल. मग तेव्हापासून आम्ही आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांनाच नाही तर पॅरेंट्सला पण इन्वॉल्व्ह केलं. तर बऱ्याच कंपन्यांना आम्ही अप्रोचेस केले, जसं अमूल फॅक्टरी म्हणा, मॉन्जिनीस म्हणा, बेकर स्ट्रीट म्हणा, त्याच्यानंतर बऱ्याच साड्यांच्या फॅक्टरी, बऱ्याच फॅक्टरीजला, बॅट फॅक्टरी, बरेच असे व्हिजिट करून त्यांची कॉन्टॅक्ट मिळवून आम्ही, मी आणि माझे पार्टनर होते, तर ते आम्ही सगळ्यांनी मिळून ते एफर्ट्स टाकले. इवन डॉम्स फॅक्टरी जी आहे ती तिथे आणि आम्हाला मिळत गेले आणि आम्हाला कॉन्टॅक्ट मिळाले, आम्हाला तिथे जायची संधी मिळाली, आम्ही लोकांना घेऊन गेलो मुलांना, मुलांनी खूप एन्जॉय केला. पॅरेंट्सने जवळजवळ 50 ट्रीप अशा आम्ही कम्प्लीट केल्या आणि एज्युकेशनली ह्या 50 ट्रीप तर केल्याच केल्या, त्याचबरोबर आम्हाला लोक म्हणाले नाही आता तुम्ही त्याच्याबरोबर जरा बाहेरच्या पण हे करा. मग सगळ्यात माझं जमतं म्हणजे एक ज्येष्ठ नागरिकांशी खूप चांगलं रिलेशन कनेक्टिव्हिटी आहे, तर त्यांच्यासाठी पण मग विचार केला की आपण धामच्या 4 धामची ट्रीप आहे द्वारका म्हणजे अशी सुरू केली ज्योतिर्लिंग, तर ते बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स. हा पण एक आहे, आता आयटी म्हटलं म्हणजे आम्हाला मी कम्प्लिटली प्रोफेशनल तिकडे मला वेगळा रोल प्ले करा, तिकडे वेगळं आहे. आणि इथे म्हटलं तर अगदी त्यांना ट्रॅव्हल फॅमिलीला घेऊन गेल्यानंतर अगदी त्या रूम मध्ये लाईट लावून देण्यापासून, गुड नाईट चालू आहे की नाही ते वगैरेपासून, गरम पण अगदी हा रोल प्ले करावा लागला. तर तिथे आम्ही डिफरन्शिएट नाही जसा म्हणजे ज्या प्रोफेशन मध्ये तुम्ही आहात त्या प्रोफेशन मध्ये तुम्हाला वर्क म्हणजे तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. मी तिथे म्हटली नाही की नाही मी आयटी मध्ये ह्या पोझिशनला किंवा इथे ट्रेनिंग देते तर मी हे नाही करणार. हा ठीक आहे, ही माझी फॅमिली, माझी जबाबदारी आहे, इथे रिस्पॉन्सिबिलिटी करायचं आहे. आणि खूप छान लेडीजचाही ग्रुप मला कनेक्ट झाला, बरेच ज्येष्ठ नागरिक आले आणि खूप छान ट्रीप, आणि ट्रीप खरोखर आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. क्या बात आहे, म्हणजे काय ना की तुमच्या पॅशनला तुम्ही, आणि आमचं एक विशेष सांगते कोमल, आम्ही कॉन्सेप्ट असा ठेवलेला आधी, लर्न अँड अर्न आउट ऑफ फन, नॉट जस्ट फन बट यू मस्ट लर्न अँड अर्न आउट ऑफ फन. सो तुम्ही कमवा, तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी आहे किंवा शिका त्याच्यातून, कारण ट्रॅव्हल म्हटलं म्हणजे फक्त फिरणं नाही आहे, ट्रॅव्हल बरोबर बऱ्याच गोष्टी येतात. ट्रॅव्हल म्हटलं की तुम्हाला नॉलेज आत्ताच्या सगळं गोष्टी पुस्तकं वाचून पण नाही होत, काही ऑडिओ इफेक्ट म्हणजे आपण म्हणतो ना बघून काही मुलं शिकतात, काही मुलं तर लहान मुलांना पण बऱ्याच गोष्टींचं आकलन होतं जेव्हा ते ऍक्च्युली, इवन गोवर्धन चीज फॅक्टरीला आम्ही जेव्हा मुलांना घेऊन गेलो तर मुलांना कळलं की ऍक्च्युली मॉझरीला चीज कसं बनतं, ते ऍक्च्युली किती टेम्परेचरला आपण फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे, इव्हन त्याच्यानंतर नॉर्मल क्यूब्स जे असतात ते कुठे ठेवायला पाहिजे, ते कसे बनतात आणि कशा पद्धतीने, इव्हन आपल्याला कुठे माहित होतं गोवर्धनची चीज, आपल्याला अमूलच माहित होतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या कळतात आणि ज्या इव्हन मुलांचंच नाही तर पॅरेंट्सलाही त्या गोष्टींची, आणि प्रत्येक इंडस्ट्री व्हिजिट्सला ते लोक त्यांचं प्रेझेंटेशन देत असतात, त्यात बऱ्याच गोष्टीचं इन्फॉर्मेटिव्ह व्हॅल्यू ऍडिशन आहे. आणि त्यामुळे हा कॉन्सेप्ट, आणि आताही मला अजूनही माझं खूप इच्छा आहे की मला सगळ्या मॅक्झिमम एज्युकेशनल ट्रीप मध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं. नाही कारण एज्युकेशनल ट्रीप मध्ये आपण आता जसं की लहान मुलांचं म्हटलं तसं कॉलेजमध्ये तर मला इंडस्ट्रीयल व्हिजिट असतं, सो या गोष्टी जितक्या आपण फन एलिमेंट म्हणून त्यांच्याकडे पाहतो पण त्याच्या पलीकडे जाऊन बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आता आम्ही ज्या वेळेला मास मीडियाला होतो त्यावेळेला आमच्या सुद्धा आउट ऑफ महाराष्ट्र वगैरे दुसऱ्या स्टेट्समध्ये हे जायचं, मग तिथे न्यूजपेपर कसा बनतो किंवा दैनिक जे अगदीच ओल्ड न्यूजपेपर आहे तो कसा सुरू झाला किंवा तिथून सप्लायर्स कशा होतात, म्हणजे या बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या इंडस्ट्रीयल व्हिजिटच्या माध्यमातून पण बऱ्याच शिकायला मिळतात.
सो खर तर हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि रादर फार क्रिएटिव्ह असं म्हणावं लागेल, कारण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात यामधून. आणि जितकं आपण दुसऱ्यांसोबत दुसऱ्यांसाठी काहीतरी प्लॅन आउट करत असतो त्यामध्ये त्यावेळेला आपल्या स्वतःच्या नॉलेजमध्ये भर पडते. सो हा एक झाला बिझनेस. पण आता या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून एक छोटंसं बाळ आहे तुमचं, ते बिझनेसच म्हणेन, कारण प्रिशा एक त्यांची बेबी एकटीच येते, पण या व्यतिरिक्त त्यांनी ही तीन बाळ खूप सांभाळली आहेत. सो याविषयी पण जाणून घेऊयात, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया श्रोते हो. आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये अर्चना मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्यासोबतच्या या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अर्चना करात मॅडम. आणि अर्चना मॅम सोबत या छान दिलखुलास गप्पा आपण अशाच मारत आहोत. अर्चना मॅम, तुम्ही आता बऱ्याच वेळेला मॅजिकल मुमेंट याविषयी बोलत आणि बऱ्याच वेळेला तुमच्या बोलण्यातून उल्लेख आला किंवा ते जाणवलं की आपल्याला पॅशन आपण फॉलो केलं पाहिजे. तर मला एक म्हणायचं की एक IT म्हणजे जे अतिशय प्रोफेशनल वर्ल्ड आहे ते वर्ल्ड मॅनेज करताना एक ज्या वेळेला तुम्ही पॅशन सुद्धा फॉलो करता, कसरत होते का दोन्ही गोष्टी मॅनेज करताना? कसरत होते पण ती जाणवत नाही ऍक्च्युली. काय माहिती, जेव्हा आपण पॅशन वरती काम करतो ना, मी मगाशी म्हटलं जसं पॅशन वरती काम करताना आपल्याला कधी त्रास होत नाही. ते जबरदस्ती आपल्याला कोणी करायला लावत नाही. बरोबर. त्यामुळे पॅशन म्हटलं म्हणजे कसरत होते पण त्याचा त्रास नाही होत. बरोबर बरोबर. म्हणजे असतं ना की मन थकत नाही, शरीर कधी कधी थकतो, आता शेवटी ती बॉडी आहे. आणि मी तर म्हणेन म्हणजे मला तर अजून जाणवत नाही. ठीक आहे, म्हणजे खूप एनर्जी, म्हणजे मला थँक्स टू गॉड मी होत आहे. आणि मी ह्याच ह्याच्या स्पेस मध्ये असते की होईल आणि जे होईल ते होईल. येस. आणि ना हीच शिकवण त्यांनी त्यांच्या मुलीलाही दिली आहे, म्हणजे तीही तितकीच पॉझिटिव्ह आणि प्रचंड एनर्जेटिक आहे. सो एक असतं ना की आपण एखाद्या गोष्टीकडे किती पॉझिटिव्हली पाहतोय आणि ते किती पूर्ण करण्यामागे आपण किती मेहनत देतोय आणि किती कंटिन्युटी ठेवतोय. मॅम, खरं तर मॅजिकल मुमेंट बद्दल पण तुम्ही सांगितलं किंवा प्रायर टेक्नो वर्ल्ड बद्दल पण सांगितलं, प्रिशास वर्ल्ड ऑफ सारी, म्हणजे मला एक कळत नाहीये की ह्या दोन गोष्टी ऑलरेडी इतक्या छान आणि वेगळ्या वेगळ्या असताना प्रिशास वर्ल्ड ऑफ सारीचं कसं काय, ते कसं काय बॉन्ड झालंय? अजून एक आवडता विषय. येस. साडी म्हटलं म्हणजे माझा फेवरेट विषय. येस. खूप साड्या घालायला आवडतात आणि कलेक्शन करायला आवडतं स्पेसिफिकली. क्या बात आहे. आणि बेसिकली काय होत होतं, आम्ही इंडस्ट्री ट्रॅव्हलचा बिझनेस असल्यामुळे किंवा ट्रॅव्हलमध्ये आम्ही फॅक्टरी व्हिजिट्स करत असल्यामुळे बऱ्याचशा स्टेटमध्ये आम्ही जेव्हा लोकांना घेऊन जातो तर बऱ्याच फॅक्टरीचे कॉन्टॅक्ट होतात आणि बऱ्याच फॅक्टरीमध्ये इवन चांगले रिलेशन्स बिल्ड होतात. तर असं करता करता आणि इवन माझी मुलगी ऑलरेडी तिला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि तिला सजायला मी खूप आवडतं आणि तिच्याबरोबर काम करत असताना मला असं कुठेतरी वाटलं की ही उद्या जाऊन जॉब तर करणारच आहे. ओके. पण तिची आवड बघताना मला असं वाटलं की काय नाही तिच्यासाठी एखादा आत्तापासून बिझनेस एक छोटासा सेट करून उद्या ती करेल किंवा नाही करेल, मला झेपेल करेल, पण एक सुरू करून त्याला सेटल व्हायला 5-6 मिनिमम एखादा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्याला 3-5 वर्ष सेटल व्हायला लागतात. तर काय नाही आतापासून चालू व्हावा. आणि बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट आहेत, बऱ्याच लेडीज ग्रुप मध्ये आपण आहे, ती मराठी बाणामध्ये काम करते तर बऱ्याच मुली तिथे आहेत, ती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहेत, बाकीच्या ग्रुपमध्ये पण चांगले काम करते. तर काय नाही, आणि कलेक्शन्स करायची आवड आहे, म्हणजे साड्या सिलेक्ट करून आणायची खूप आवड, त्यामुळे काय नाही म्हणून तो बिझनेस सुरू झाला प्रिशास वर्ल्ड ऑफ सारी. बरं, पण मग प्रिशास वर्ल्ड ऑफ सारी सुरू केल्यानंतर कसं काय, कसा हे मिळाला, म्हणजे प्रतिसाद कसा मिळाला? ऍक्च्युली खरं सांगू, प्रिशास वर्ल्ड ऑफ सारीजला खूप छान रिस्पॉन्स मिळाला, कारण कलेक्शनच एवढं सुंदर स्टार्टिंग पासून झालं आणि स्टेट वाईज कलेक्शन खूप झालं, जसं महेश्वरी आहे, बनारसी साडीज आहेत, पुन्हा साऊथच्या केरला आहे, कोईमतूर सिल्क आहे, असे ज्या पॅटर्न्स, युनिक पॅटर्न्स आम्ही घेऊन आलो
आणि लोक म्हणजे जे आता एखाद्या शॉप मध्ये जाऊन काय होतं, आपल्याला साड्या खूप शोधाव्या लागतात. आपण सगळ्यात सुंदर साड्या कमी कमीत कमी सुंदर साड्या आणून ठेवल्या, त्यात सिलेक्शन करायला खूप म्हणजे फास्ट फास्ट सिलेक्शन होतं लोकांचं. आणि घरूनच किंवा ऑनलाईनच हा सुरू केल्यामुळे त्याच्यात बऱ्यापैकी जेवढ्या नेटवर्क मध्ये आहे चांगले क्लायंट्स मला त्याच्यामध्ये मिळाले आणि आता ते रेग्युलर बेसिस वरती ऑर्डर चालू आहेत. म्हणजे मला एक जाणून घ्यायचं आहे की आता तुमचे जो काही साड्यांचा हा जो बिझनेस आहे तो तुम्ही एक जर स्टार्टअप म्हणून सुरू केलेला आहे, पण आता लोकांकडून काय फीडबॅक मिळतात? कारण सध्या बघायला गेलं तर पुन्हा एकदा कुठेतरी सोशल मीडियामुळे लोक ह्या साड्या किंवा आपलं ट्रेडिशनल आपलं कल्चर फॉलो करायला लागलेत. तो कसं काय काय सांगाल? लोकांकडून चांगलाच फीडबॅक मिळतोय. आता रिसेंटली सुद्धा जेव्हा मी पनवेल थिएटरला स्टॉल्स लावले होते आपल्या प्रिशाज वर्ल्ड ऑफ सारीचे, तेव्हा अगदी निवेदिता सराफ यांनी सुद्धा खूप त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी सुद्धा कलेक्शनला खूप छान रिस्पॉन्स दिला. इव्हन त्यांच्या कला बाकीच्या कलाकारांनी सुद्धा, त्याचबरोबर धनश्री, म्हणजे खूप फीडबॅक म्हणतात. कारण युनिक ज्या मंगलगिरी आहे त्या साड्या ज्या आपल्या महाराष्ट्रात सहजासहजी अवेलेबल होत नाहीये, ज्या आपल्याला शोधून आणाव्या लागतात, त्याच्यासाठी खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे. आणि कस्टमरचं हेच म्हणणं आहे आता की तुम्ही एक शोरूम लवकर आता म्हणजे हा एक्झॅक्टली. कारण प्रायर टेक्नो वर्ल्ड तर आहेच, मॅजिकल मुवमेंट आहे, आणि नाव आता आपण प्रिशाज वर्ल्ड ऑफ सारीचा शोरूम पण लवकरच बघू शकतो काहीतरी असं छान, म्हणजे ड्रीम तरी आहे बघू आता. नाही आणि तुम्ही म्हणालात ना तसं की तुमच्या जिभेवर आलेले शब्द लवकर पूर्ण होतात, तसंच हेही पूर्ण होईल नो डाऊट. सो खूप शुभेच्छा आहे तुम्हाला. आणि तुम्ही खरंच एक असं म्हणतात ना की प्रत्येक स्त्रीने काही एक्झाम्पल्स डोळ्यापुढे ठेवले पाहिजेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण फक्त अशाच टेन्शनमध्ये असतो की हे असं का होत नाहीये किंवा हे असं का होतंय, आता काय होईल, मग काय होईल, म्हणजे असे बरेच प्रश्न आपल्या डोळ्यांसमोर असतात आणि आपण मग कधी कधी लवकर हार मानतो. पण तुम्ही आलेल्या काहीतरी शिकत गेलाय. मला असं प्रत्येक वेळी की यश अपयश ह्या गोष्टी आपल्या बरोबर असणार आहे, म्हणजे फेल्युअर झालं तर त्याला घाबरायची गरज नाही. ते इट इज अ म्हणजे ते येणार आणि तुम्हाला हार्डर्स चॅलेंजेस येणारच. बिझनेस म्हटल्यानंतर सहजासहजी तो होणार नाही, पण तुम्ही अपयशाला कसं एक्सेप्ट करताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी काय, ठीक आहे इफ यू आर गेटिंग फेल की तर त्या फॉलो नका करून गेट रेडी विथ द नेक्स्ट सेट ऑफ स्टेप्स. एक्झॅक्टली. सो हेच की अपयश यश या गोष्टी येत राहतात, पण यश मिळाल्यामुळे आपण जास्तही आनंदात अगदीच वरती जायचं नाही आणि अपयश आल्यामुळे अगदीच खचून जायचं नाहीये. तर प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक अडचणींमधून मार्ग हे निघतातच. आणि मॅमनी आज आपल्याला सांगितल्याप्रमाणे किंवा मी त्यांना लाईव्हली बऱ्याच वेळेला की बऱ्याच लोकांनी म्हणजे फायनान्शियली खूप चॅलेंजेस वाटतात, पण फायनान्शियल फ्रीडम मध्ये म्हणजे पैसे असताना तर सगळेच काम करतात, पण पैसे नसताना पण तुम्ही माइंड फ्री ठेवून कसं काम करता येईल, त्या म्हणजे फोकस तुम्ही जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असेल, इंटेन्शन क्लिअर असेल, तर मला वाटतं सगळ्या गोष्टीवरती तुम्ही काम करू शकता. बरोबर, एक्झॅक्टली. सो मॅम सोबत आज आपण छान गप्पा मारल्या आणि इथे त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्यांच्या बिझनेस विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. या व्यतिरिक्त मी त्यांना बऱ्याचदा भेटलेली आहे लाईव्हली, आमच्या बऱ्याच गप्पा वेगळ्या होत असतात किंवा इव्हन प्रत्येक सिच्युएशनमध्ये किंवा असं ना काही क्विक टाईम असतो, मग त्यावेळेला असतात मॅम अगदी पेशंटली काम घेतात की हा होईल शांत. सो हा त्यांचा एक स्वभाव आहे. सो तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत छान दिलेखुलास गप्पा मारलायत आणि आमच्या सगळ्या महिलांना सगळ्या स्त्रियांना मोटिवेट केल्या आणि नक्कीच त्या मोटिवेट झाल्या असतील तुमच्या बोलण्यातून. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. थँक्यू वन्स अगेन आचार्य 90 FM. सगळ्यांना खूप खूप नवरात्रीच्या परत एकदा शुभेच्छा. हा येस. आणि तुम्हाला सुद्धा आपली जी प्रिशाच्या व्यतिरिक्त जी 3 बाळ आहेत तुमची, त्यांची खूप खूप चांगली ग्रोथ होऊ दे, चांगले प्रोग्रेस होऊ देत अशीच मी इथे इच्छा व्यक्त करते. आणि एकंदरीत तुम्हाला सगळे सपोर्ट करणारे तुमचे फॅमिली मेंबर्स अर्थात, आणि त्यांचा प्लस पॉईंट आणि त्यांची पॉझिटिव्ह वाईब्स जिकडून येते ती त्यांची मुलगी प्रिशा. सो तिला सुद्धा खूप शुभेच्छा, तिला सुद्धा खूप खूप थँक्स. आणि श्रोते हो, तुम्हालाही आजची मुलाखत, आजचा इंटरव्ह्यू कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे
9167993999 पुन्हा एकदा सांगते 9167993999 आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल अर्चना मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.